तर गुड मॉर्निंग, राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एक ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आता सकाळचे वाजत आहे जवळजवळ 11। मी रात्री होतो पाणी भरण्यासाठी, तर म्हणून मी ब्लॉग लवकर स्टार्ट केला नाही। मी 10 वाजेपर्यंत झोपलेलोच होतो आणि आत्ता जायचंय आपल्याला सिन्नरला, म्हणजे मला आजोबांना घेऊन जावं लागतं सिन्नरला। आज 23 तारीख आहे, तर आज आहे आमच्या जमिनीचा जो काही वाद चालू आहे त्या वादाविषयी केस आहेत। तर आम्हाला जायचंय त्या तारखेला आणि ती तारीख कम्प्लीट करून आल्याच्या नंतर मग आपण शेतातले काम वगैरे बघणार आहोत। मिनी व्लॉग देखील अपलोड झालेला आहे काल, तो तुम्ही बघा जाऊन। तुम्हाला आवडतोय, कसं वाटतंय, काय कमेंट करून नक्की सांगा आणि थोडेसे व्ह्यूज ग्रेटफुल देत चला मित्रांनो। कारण कसं आहे, चॅनल आपला 12 दिवसाचा बंद होता, तर व्ह्यूज कमी येत आहे। तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करावे। तर मित्रांनो, आपलं सम्राट टाकायचं झालंय आणि आता हे आहे पोटॅश। पोटॅश टाकतो आपल्या गाडीवर, बादली टांगून घेतो, पहिले बादली टांगून घेतो आणि मग जाणार आहे आपण पोटॅशची गोण घेऊन लाल कांद्याला टाकण्यासाठी। तर गोणी टाकतो गाडीवर आणि निघतो लाल कांद्याला पोटॅश टाकण्यासाठी। तर मित्रांनो, ही आणली पोटॅशची गोण आणि टाकायची या कांद्याला। बघू शकता थोडेसे पिवळसर झाले हे कांदे, कारण लेटची लागवड आहे खूप। अजून त्याच्यात गोल्डीची साईज देखील झालेली नाही आहे आणि आता हे पोटॅश टाकायचं आहे। 42 दिवस टाईम लागतो पोटॅशला आपल्या पिकाला लागण्यासाठी। तर गोण खुलली, आत्ताच मी दोरे ओपन केल्या, बघू शकता अशा काही पद्धतीचं दाणेदार पोटॅश आपलं आहे आणि ते आता मला टाकायचं आहे। मित्रांनो, 5 वाजून झाले आहेत 45 मिनिट आणि आपलं खत घालायचं काम कम्प्लीट झालं आहे। शेवटची बादली टाकली, पूर्ण प्लॉट जो आहे कम्प्लीट झाला आहे। बघू शकता मी आहे ह्या कडाला, आधी त्या कडाला होतो, तिकडे लावली आपली रँड्रिगा आणि खताची गोण देखील तिकडेच आहे। थोडं खत उरलंय, एक दीड किलोच्या आसपास आहे आणि ते टाकायचं आता। शेड समोर जे आहे लाल कांदे त्यांना टाकायचंय आणि उन्हाळा कांद्याला देखील डोस घ्यायचा आहे। काय डोस घेतला पाहिजे मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा। तिसरा डोस राहील आपला, तिसऱ्या डोसला काय घेतलं पाहिजे ते नक्की कमेंटमध्ये कळवा मला। तर मित्रांनो, आज दिवसभरात जे काही कामं झाले ते मी तुम्हाला शॉर्टली दाखवलेच आहे। ब्लॉग काही जास्त मोठा झाला नाही, कारण त्याचं असं की मी आज पूर्ण ते केसेची गडबड वगैरे होती माझ्या मागे आणि बाबांना आणि शेजारच्या, म्हणजे जे माझे काका आहेत त्यांच्या वडिलांना, म्हणजे बाबांच्या भावाला, त्यांना घेऊन गेलो तो मी केससाठी आणि ती केस तर कम्प्लीट नाही झाली। त्यांनी दिली आहे 2 तारीख, तर 27-2 परत एकदा आपल्याला सिन्नरला जावं लागणार आहे तहसील कार्यालयात। तर मला उद्या देखील जायचं आहे, उद्याचं जे आहे ते थोडंसं म्हणजे असं डॉक्युमेंटरीचं काम आहे, तर ते कम्प्लीट करायचं आहे। ते काय काम आहे ते मी काही सांगत नाही तुम्हाला, जास्त सांगण्यात काय मजा नाही, असं सांगून तुमच्या लक्षात बी येणार नाही। बट मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप छोटा झाला आहे, ठीक आहे। आपला उद्याचा ब्लॉग खूप मोठा, म्हणजे खूपही मोठा ठेवणार नाही आहे, पण जे काही कामं होतील ते असेच सुरळीतपणे आणि जे काही चालणार आहे ते दाखवित जाईल। म्हणजे मी असं ठेवतो आपल्या व्लॉगिंगला की लपवत काहीच नाही, जे चाललं आहे ते सगळं दाखवत असतो। बट तहसील कार्यालयात मी व्हिडिओ शूट करू शकलो नाही, कारण तिथे कॅमेरा अलाव नव्हता। कारण कसं आहे, सेन्सिटिव्ह असतं ना अशा ठिकाणची फुटेज काढणं किंवा शूटिंग टाकणं, तर तिथं मी काढलंच नाही। म्हणलं रिस्क नको, रिस्क घ्यायलाच नाही पाहिजे आपण, तर रिस्क काही घेतली नाही। पण ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच। तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर व्लॉगला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत राम राम।